मवियाच्या होणाऱ्या आगामी बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाहीये. मवियाची जागा वाटपासंबंधी उद्या एक महत्वाची बैठक होणार होती, मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक आता 27 फेब्रुवारीला होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या 3 पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. मात्र या बैठकीतून वंचितला का वगळण्यात आले याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. दरम्यान मवियामध्ये जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलंय. महाविकास आघाडीत कुठलेच मतभेद नाही आणि कोणताही तिढा नाही. थोड्याशा काही जागा आहेत, त्या कशा वाटून घ्यायच्या, कोणी घ्यायच्या, एवढं राहिलेलं आहे बाकी. परंतु टेंटेटिव्ह मेजॉरिटीनं मत हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं अशा प्रकारची स्थिती, आणि तेही काम येणाऱ्या काळात होऊन जाईल.